अशा ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कांदा निर्यात बंदीचा विरोध करत कोपरगाव शिवसेनेचे तहसीलदारांना कांद्याची गोणी देऊन अनोखे आंदोलन। सध्या जगभरात सुरू असलेली कोविड-19 ची महामारी आणि त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर ओढवलेली परिस्थिती, त्यातच केंद्र सरकारने अचानक सर्व प्रकारच्या कांद्यांवर निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे। त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत। सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि कांदा निर्यात बंदी करण्याचा कांदा उत्पादकांवर लादलेला निर्णय त्वरित रद्द करून शेतकरी बांधवांच्या भावनांचा विचार करून पुन्हा निर्यात चालू करावी असे निवेदन कांद्याची गुणी शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात येऊन आंदोलन करण्यात आले। आज केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीला बंदी आणून कांद्याचे भाव अतिशय डाऊन झालेले आहेत। कोरोना काळात शेतकऱ्यांना अतिशय हालापेष्ट सहन करावं लागले। आधी एक तर मागच्या वर्षी अति दुष्काळ झाला, त्याच्यामुळे पीक पाणी व्यवस्थित आले नाही आणि आता अति पाऊस झाल्यामुळे शेतकरी कांद्याचे बियाणं हे ते सगळं जळलेलं आहे। आणि अशातच ज्यांनी कांदा साठवणूक केलं होतं, कांद्याचं पीक ज्याचं नशिबाने चांगलं आलं होतं, त्या लोकांना, त्या शेतकऱ्यांना थोडा बरा भाव मिळायला लागला तर लगेच केंद्र सरकारने निर्यात बंदी केली। एकीकडे राज्य सरकार सर्व प्रकारचे सुख सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे, त्यांच्यासाठी 2-2 लाख रुपये माफ करता कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि नवीन नवीन योजना आमचे कृषी मंत्री दादा भुसे साहेब हे शेतकऱ्यांसाठी आणतायत। आणि अशातच केंद्र सरकारने एकदम शेतकऱ्यांवर घाला घातला आणि निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे कांद्याचे भाव अतिशय डाऊन झालेले आहे आणि शेतकऱ्यांना आता पुन्हा कधी आता असं होऊ नये, पण शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा सुद्धा विचार येऊ शकतो या याच्या काळात, कोरोनाच्या काळात, कारण काही उत्पन्न दुसरं नाही आहे। शेती पिकल्याशिवाय त्यांना उत्पन्न मिळू शकत नाही। इकडून तिकडून कांद्याचा भाव चांगला आला होता, त्यालाही केंद्र शासनाने आता निर्यात बंदी करून घाला घातला। त्यासंबंधी आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी इथं येऊन केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा जर लवकरात लवकर विचार नाही झाला आणि निर्यात बंदी जर उठवली नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलनीच आंदोलन करील आणि रस्त्यावर उतरेल, याची मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्षानुवर्ष या भारताचा नव्हे तर या महाराष्ट्राचा असेल, या शेतकरी अडचणीत असताना चालू वर्षी अतिशय संकटामध्ये शेतकरी आहे। जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं कांद्याचं बियाणं असेल, इथं सोयाबीन असेल, मका असेल, या पिकांचं राखरांग म्हणजे अतिशय पिकं संपलेलेच आहे, पीक अगदी उत्पन्न पिकांचं निघतच नाही। अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने जे कांद्याचे भाव सरासरी 2-2500 रुपयापर्यंत कसे तरी पोहोचले होते, एक अशा कुठंतरी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, कुठंतरी 2-3 वर्षाचं संकट याच्यातून बाहेर पडेल, कुठंतरी आधार होईल अशी परिस्थिती असताना केंद्र शासनाने निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय या ठिकाणी केलेला आहे। आणि खरं म्हणजे धोरण या कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्याकरता तुम्ही फक्त म्हणतात का शेतकरी शेतकरी शेतकरी, परंतु शेतकऱ्यांसाठी वास्तविक कोणत्याही प्रकारचं काम केंद्र शासनाकडून केलं जात नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धोरण घेत असताना उघड्या डोळ्यांनी धोरण घेतले पाहिजे आणि तुम्ही डोळे झाकून धोरण घेऊन परत एकदा शेतकरी मारायला निघालात आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं वाटोळं करायला निघालात, याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करण्याकरता शासनाला तळमळीने सांगण्याकरता जिल्हा प्रमुख आमचे राजेंद्रजी झावरे असतील, जे सगळे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलोत आणि तहसीलदारांना कांद्याची गोणी देऊन एक त्याचं निमित्त आहे का हे कांदे तुम्ही घ्या, या कांद्याचं आम्ही काय करणार, या कांद्यातून आम्ही वाचू शकत नाही आणि हा निर्णय तुम्ही तातडीने या ठिकाणी थांबवा, या भावनेतून आज या ठिकाणी आम्ही नवीन निवेदन दिलेले आहे। तातडीने हा निर्णय व्हावा, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना रस्त्यावर येईल आणि याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करेल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। शिवसेनेच्या वतीने निवेदन प्राप्त झालेले आहे। सदर निवेदनामध्ये केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरती जी बंदी घातलेली आहे त्या बंदी संदर्भात आणि ती बंदी लवकरात लवकर उठवावी जेणेकरून शेतकऱ्यांचं या ठिकाणी कल्याण होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी होईल याच्या अनुषंगाने हे निवेदन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण सदर त्यांची मागणी जी आहे ती माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला या ठिकाणी पाठवणार आहोत आणि त्या शासनाकडून जशा प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त होतील तशा प्रकारचे निर्देश आपण संबंधितांना या ठिकाणी कळवणार आहोत।
यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, एसटी कामगार सेना प्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक असलम शेख, युवा सेना सहसचिव सुनील तिवारी, शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, युवा नेते विक्रांत झावरे, विभाग प्रमुख विकास शर्मा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, विशाल झावरे, वैभव लोणारी, अनिकेत कुरे, अक्षय नन्नवरे, अक्षय वाघचौरे, भूषण पाटणकर, मयूर खैरनार, आकाश कानडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. न्यूज सुपर वन, हाफिज शेख, कोपरगाव.